शहरातील काही प्रभागात निर्माण झालेली तीव्र पाणी टंचाईची स्थिती बघता महापालिकेने विविध प्रभागात पाण्याच्या टाक्या लावून चंद्रपूर वासियांची तहान भागवण्याचे काम सुरू केले आहे. महापालिकेच्या या नियोजनामुळे लोकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या पाणी पुरवठ्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. शहरातील पाणी पातळी अतिशय खालावल्यामुळे सार्वजनिक तसेच खाजगी विहिरी तथा इतर विहिरींची पाण्याची पातळी बऱ्याच ठिकाणी खाली गेल्याने नागरिकांना पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांनी दुसऱ्याच दिवशीपासून तात्काळ उपाययोजना करून शहरात विविध ठिकाणी 40 पाण्याच्या टाक्या तसेच ज्या भागात पाण्याची कमतरता जाणवत असेल तिथे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांच्या निर्देशनात अधिकारी व कर्मचारी नियोजनपूर्वक कार्यरत आहेत. आपण नळाद्वारे जे पाणी देऊन राहिलो आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा आम्हाला अडचण येत आहे. कारण काही ट्रान्सफॉर्मर जळत आहे, कधी MSEB आमची लाईन कापून नेत आहे, कधी आमचं हे नॅशनल हायवे चालू आहे त्या ठिकाणी आमची लाईन कटत आहे. आज तर भाऊपेठच्या जो ओव्हरब्रिज होऊन राहिला, जो ओढाण पूल होत आहे त्या ठिकाणची लाईन तोडून टाकली PWDच्या माध्यमातून. तर त्या ठिकाणी आम्ही सगळे दुपारभर होतो ते लाईन जोडणं, आणि त्या लाईन जोडण्यामध्ये मग 1-2 दिवस चालले जातात. मग अशामध्ये थोडी टंचाई होत आहे, पण या टंचाईवरही मात करण्यासाठी माझे आयुक्त आणि ढवळीकर साहेब आणि पूर्ण टीम, ज्याच्यामध्ये बोरीकर आहे, जोगी आहे, आमची पूर्ण एंटायर टीम महानगरपालिकेची काम करत आहे. महानगरपालिकेचे माझे सन्माननीय सदस्य सुद्धा, नगरसेवक नगरसेविका, हेही लोकांपर्यंत चांगलं पाणी पोहोचलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्नरत आहे. ज्या ठिकाणी आमच्या बोरवेल आहे तिथे टाक्या बसवून 4-5 टॅप लावून आम्ही लोकांना पाणी देण्याचं करत आहोत. कृत्रिम टाक्या 3000 लिटरच्या आम्ही कमीत कमी आत्तापर्यंत प्रत्येक प्रभागामध्ये 2-2, 3-3 अशा 40 लावलेल्या आहे, आणि त्याच्या माध्यमातून रोज टँकरच्या द्वारे त्या ठिकाणी पाणी टाकलं जातं. आणि नागरिकांना ते 2 वॉल लावून दिलेले आहे, त्याच्या माध्यमातून पाण्याची पोहोच आम्ही करून राहिलो आहे. नळाच्या पाण्याद्वारे सुद्धा आम्ही पाणी पोहोचवण्याचा लोकांपर्यंतचा हा आमचा प्रयत्न नेहमीच राहिलेला आहे.